सातारा वनविभागाने गिरे तो भी टांग उपर या उक्तीप्रमाणे वृक्ष लागवड घोटाळ्यात काहीच न झाल्याचा दावा केलाय. सर्व कामं रितसर झाल्याचा दावा करत वनमंत्र्यांच्याच डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न वनविभागाने चालवलाय. झी मीडियाने सातारा वनविभागातील भ्रष्टाचार पुराव्यानिशी दाखवला होता आणि त्याचनुसार झाडं लावण्यासाठी खणलेले खड्डे रितसर नदीकाठच्या गाळाच्या मातीने आणि शेणखताने भरले नाहीत, त्याचबरोबर झाडं लावण्यासाठी खड्डे मजुराकरवी न खोदता जेसीबीनं खोदून बोगस मजुरांच्या नावे पैसे उकळल्याचंही झी मीडियाने समोर आणलंय. सातारा वनविभाग अधिकाऱ्यांचं तो मी नव्हेच, वनमंत्र्यांच्याच डोळ्यात धूळफेकीचा प्रयत्न, झाडांसाठीचे खड्डे रितसर भरल्याचा दावा वनविभागाने जारी केला व्हिडिओ. कोल्हापूर, सांगली आणि सातारा वनविभागाच्या वृक्ष लागवडीच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याची बातमी झी मीडियानं पुराव्यानिशी दाखवून वनविभागाची पोलखोल केली. त्यानंतर कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक यांनी तीनही जिल्ह्यात झालेल्या कामाची तपासणी केली. ही तपासणी सुरू असतानाच सातारा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गिरे तो भी टांग उपर या उक्तीप्रमाणे कृती करून एक व्हिडिओ व्हायरल करून वनमंत्र्यांच्याच डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न केलाय. लोकांचं या रोपणावर वनविभागासोबतच देखरेख असते आणि त्याचं तुम्ही दृश्य पाहू शकता की आज रोपणाचं जिवंत रोपांची टक्केवारी ही 95% जास्त आहे आणि इथे कमी पावसाचा भाग असल्यामुळे आपण पाऊस पडलेल्या पावसाचं पाणी साचवण्याकरता इथे सुपाचा आकार पण दिलेला आहे. आणि तुम्ही हे वडाचं झाड आहे खाली बघू शकता, इथे शूटचा पण जो आहे डायमीटर गर्स तो पण योग्य प्रकारे झालेला आहे. सातारा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेला हा दावा किती खोटा आहे हे सातारा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडूनच ऐका. निम्मा खड्डा भरला, निम्मा खड्डा भरल्याच्या जरा थोडंवर आलं की तिथं कंपोस्ट टाकले आणि सगळ्यात वरती गांडूळ टाकले. हे मुरुम आहे, मुरुमचा काय संबंध असायला पाहिजे बरोबर या खड्ड्यात? मुरुम असायला पाहिजे की नको? नसाय पाहिजे. मुरुम कुठून आला? हा वरती मुरुम आहे. आता ही केली ना आपण भांगलन केली त्यावेळेला. कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याचा प्रयत्न केलाय, पण प्रत्यक्षात खड्डे खुदाईचं काम कसं झालंय हे त्या जागेवरच असणारा वनकर्मचारीच सांगतोय. जी निकल का नाही माती, त्या अगोदर मशीन काढलेली. कुठल्या मशीनने? जेसीबीनं पण काढलेला आहे. पण कसं जेसीबीनं सुद्धा काम पूर्ण होत नाही, ते 1 मीटर खड्डा खोल होत नाही ना, पूर्ण होत नाही तो खड्डा, त्यामुळे ब्लास्टिंग करावंच लागतंय. सातारा जिल्ह्याचे उपवन संरक्षक AM अंजनकर, सातारा RFO MS पाटील हे जबाबदार अधिकारी सर्व कामं रीतसर झाली असल्याचा दावा या व्हिडिओमध्ये करतायत. त्याचबरोबर या भागात सर्वत्र हार्ड रॉक असल्याचं सांगून सर्वांच्याच डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न करतायत. वास्तविक वनविभागाचे कर्मचारीच खोदलेले खड्डे हे हार्ड रॉक असल्याचं मानायला तयार नाहीत. कुठे दाखवा? गाळाची माती, शेणखत आहे का याच्यात? टाकलेलं आहे साहेब. नाही आहे का? मग कुठे गेलं? चोरीला गेलं का? नाही नाही नाही. आता कसं ते विरघळ असेल ना पाऊस, आधी टाकलेलं आपण कधी? ठीक आहे, जून मध्ये टाकलेलं विरघळ. तर मग हे मुरुम कुठून आला? मग हे काय म्हणायचं, म्हणजे हार्ड रॉक आहे की सॉफ्ट रॉक आहे की काय आहे नेमकं? कोणता हे दगड कसला आहे? मुरुम आहे. कारवाई होणार या भीतीनं सातारा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घाई गडबडीनं व्हिडिओ तयार करून तो मी नव्हेच असा आव आणलाय. त्यांचा हा दावा वनविभागाच्याच कर्मचाऱ्यांनी झी मीडियाशी बोलताना खोडून काढलाय. किमान आता तरी वनमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन थर्ड पार्टी ऑडिट करावं, अन्यथा वर्षानुवर्ष हे अधिकारी अशाच पद्धतीनं बेजबाबदार वागून शासनाचे पैसे लाटत राहतील. प्रताप नाईक, झी मीडिया, सातारा. तर एकूणच साताऱ्याच्या वनाधिकाऱ्यांचा हा भ्रष्ट कारभार उघड करणारे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक स्वतः आपल्या सोबत आहेत. प्रताप, या वनाधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराचा आता पितळ उघड पडल्यानंतर आपलं हे पितळ झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न सध्या या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे, तर काय काय प्रयत्न सध्या या अधिकाऱ्यांकडून सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय? वनविभागांच्या अधिकाऱ्यांची अक्षरशः धावाधाव सुरू आहे. आम्हाला कसं वाचवता येईल, आम्ही कसं वाचू, याचीच चर्चा त्यांच्यामध्ये आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातारा वनविभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे हे आपण पुराव्यानिशी दाखवलं असताना अंजनकर तिथले DFO आहेत त्यांनी मात्र व्हिडिओ जारी करून आपला कारभार किती स्वच्छ आहे हे दाखवलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याच विभागातल्या वनकर्मचाऱ्यांनी हा त्यांचाच दावा खोडून काढलेला आहे, कारण ग्रासरूट लेवलला काम करणारे जे कर्मचारी आहेत
त्यांनाच माहीत असतं की कशा प्रकारचं काम झालेलं आहे. मग अंजनकरांच्यावर आता कारवाई होणार का हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आरएफओ तर याला जबाबदार आहेत, पण चुकीच्या पद्धतीनं दावा करून वनमंत्र्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न करणारे जे अंजनकर आहेत त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे, तरच हा विषय संपेल अशा प्रकारची स्थिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, या तिन्ही जिल्ह्यामध्ये वनविभागाचेच वरिष्ठ ऑफिसर जे आहेत ते तपास काम करतायत. त्यांच्यामुळं हे सगळे अधिकारी त्या कर्मचाऱ्यांना पुरेपूर वाचवण्याचा प्रयत्न करणार. फक्त झाडे आमची एवढी एवढी टक्के जिवंत आहेत अशा प्रकारचा जो दावा करतील. आपण एक उदाहरण पाहिलं तर शालेय पोषण आहाराचा जो पोषण आहार आहे तो गायब केलेला आहे, मुलं मात्र जिवंत आहेत अशा प्रकार सुद्धा यांचा केविलवाना प्रयत्न वेगळ्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकूणच मुख्य वन संरक्षकांनी नेमलेली समितीच एकूण बोगस पद्धतीनं कारभार करते का काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. आणि त्याच पद्धतीनं आता तर किमान वनमंत्र्यांनी आपल्या वनमजुरांनी वनकर्मचाऱ्यांनी मान्य केलंय की खड्डे कसे काढलेले आहेत, पैसे कसे लाटलेले आहेत हे ते स्पष्ट सांगतायत. शेणखत कुठून खरेदी केलं, इतकं शेणखत उपलब्ध होऊ शकत नाही, हे जगजाहीर असताना यांना शेणखत कुठून मिळालं, यांनी जर नदीकाठच्या गाळाची माती आणली तर ती गाळाच्या माती नदीकाठची काढत असताना तहसीलदारांची परवानगी घेतली होती का, या सगळ्या प्रश्नांची अनुत्तरत राहिलेली जी उत्तरं आहेत ती थर्ड पार्टी ऑडिट झाल्यानंतरच बाहेर पडतील. वन विभागाचे अधिकारी ही जर चौकशी करतील तर याच्यामधनं ते काही काढणार नाहीत. वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनच आपल्याला ही माहिती मिळालेली आहे की यातल्या सर्व अधिकाऱ्यांना कसं सुखरूप बाहेर काढता येईल याचाच खटाटोप वन विभागामध्ये सुरू आहे. त्यामुळे वनमंत्र्यांनी ही जी वृक्षारोपणाची चळवळ आहे ती योग्य पद्धतीनं महाराष्ट्रात रुजावीत आणि महाराष्ट्र हिरवागार व्हावा अशा प्रकारची इच्छा असेल तर त्यांनी तात्काळ या तिन्ही जिल्ह्यातल्या जबाबदार व्यक्तींच्यावर कारवाई केली पाहिजे. अन्यथा महाराष्ट्र आपला कधीच हिरवागार दिसणार नाही असं मात्र आपल्याला म्हणता येईल. नक्कीच प्रताप, तर एक मोठा भ्रष्टाचार, भ्रष्ट कारभार या ठिकाणी आपण उघडकीस पाडलेला आहे आणि खऱ्या अर्थाने या भ्रष्ट अधिकाऱ्याला कारवाई झाली, त्याचं निलंबन झालं, त्याच्यावर कारवाई झाली तरच या बातमीचं आपल्याला यश म्हणता येईल. धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी.